आपल्या या दिल्लीमध्ये आता ट्रॅक्टर रॅली सुरू आहे. त्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये कमीत कमी 1,00,000 ट्रॅक्टर असणार आहेत. आपल्याला सगळ्यांना दिल्लीमध्ये तर जाता येत नाही. देशभर गेल्या 23 तारखेपासून देशभर आंदोलन सुरू आहे दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी. काल मुंबईमध्ये जबाबदारी म्हणून आम्ही स्वतः तुम्हाला सूचित करणारं पत्र दिलं त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. आणि आता हे जर काहीच काढायचं नसेल तर आता काल हे सरकार राज्यातलं चालवणार आहे. शरद पवार, काँग्रेसचे पुढारी, शिवसेनेचे मंत्री हे काल मुंबईमध्ये 50,000 लोकांनी तेवढ्या गर्दी आणि तर अतिशय शांतपणे आणि शांतपणे आम्हाला आमच्या विनंती अशी आहे की तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी. नॉर्मली याच्यापूर्वी तुम्ही पत्र दिले तरी सुद्धा आता 2 दिवसापूर्वी आम्ही पेट्रोल पंपावरती मिळत होतो. तुम्ही परवानगी नाही म्हटल्यानंतर आम्ही 4 ते 5 लोकांनी फिरत होतो. आज तुम्ही रॅली काढली काय सांगणार? आज महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रभर आज जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी दिल्लीमधल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा होत आहेत, मेळावे होत आहेत. औरंगाबादमध्ये आम्ही ध्वजारोहण एका महिला शेतकऱ्याच्या हस्ते केलं आणि महात्मा फुलेंना अभिवादन करून मोटरसायकल रॅली औरंगाबाद शहरामधून काढत आहोत. ही रॅली काढण्याच्या पाठीमागचा उद्देश 3 शेतकरी कायदे आणि 4 कामगार कायदे हे तातडीनं सरकारनं मागे घेतले पाहिजेत. नंबर 1. दुसरं, शेतीमाल याला उत्पादन खर्चावरती 1.5 पट हमी भाव हा दिला पाहिजे, त्या संदर्भातला कायदा केला पाहिजे. ही सगळ्या देशामधल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. तिसरी मागणी, रेशन, नोकरी, वेतन, म्हातारपणाची पेन्शन, मोफत शिक्षण आणि आरोग्य आणि हक्काचं घर, या ज्या 7 मागण्या आहेत या देशामधल्या 95% कष्टकऱ्यांच्या, या 7 मागण्यांना घटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये स्थान मिळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये माथाडी कायदा आहे, देशात कुठेही नाही, ज्या कायद्यामुळं रोजगाराची हमी मिळाली आहे, वेतनाची शाश्वती मिळाली आहे आणि प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, विमा, बोनस इत्यादी सामाजिक सुरक्षा मिळालेल्या आहेत. या कायद्याची महाराष्ट्रामध्ये कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. जे अंमलबजावणी करणार नाहीत ते मालक आणि माथाडी मंडळामध्ये अधिकारी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ही मागणी. आणि शेवटची मागणी आहे,
की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, या देशामध्ये एकच कायदा आहे आणि तो कायदा 95% कामगाराला देखील लागू झाला पाहिजे। कायदा काय आहे? समान कामासाठी समान वेतन। या कायद्याप्रमाणे या देशामध्ये चपराशाला 7व्या वेतन आयोगामध्ये 25,000 रुपये दिले जातात आणि सरकार असं सांगतं की त्या चपराशाच्या कुटुंबाच्या सगळ्या मानवी गरजा जर भागायच्या असतील तर त्याला 25,000 रुपये लागतात आणि मग जर भाग समान कामात समान वेतन असेल तर त्या चपराशापेक्षा आमचा हमाल जास्ती काम करतो, शेतकरी जास्ती काम करतो, वीटभट्टीवरती राबणारा जास्ती काम करतो, बांधकामगार जास्ती काम करतो, त्यांना देखील त्यांच्या घरामध्ये 25,000 रुपये महिन्याला जातील अशी व्यवस्था करा। आम्ही काही सरकारी नोकरी मागत नाही आणि या सगळ्या मागण्या घेऊन आजपासून जनजागरण आम्ही सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांकडे जाणार, वस्त्यांमध्ये जाणार आणि याच्या पाठीमागे एक ताकद निर्माण करण्याचा एक अभियान सुरू करण्याचा आम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी, कामगारांनी, कष्टकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी, युवकांनी, महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं एवढंच एक आवाहन करतो आणि आमच्या रॅलीला आम्ही आता सुरुवात करतो।